पण आम्ही टॉम अँड जेरी सारखे असतो, भांडतो खूप खूप चांगल्या विषयांवर चर्चाही की करतो. तुम्ही विभास नवीला जसं स्क्रीनवर बघताय तसं अजिबात नाहीये. खूप छान मैत्री आहे, खूप छान बॉन्डिंग आहे, खूप छान धमाल होते. आणि मग जेव्हा सीन करायची वेळ येते तेव्हा तितकेच सिरियसली, तितकेच सिन्सिअरली मी दोघं परफॉर्म करतो. म्हणजे तो सिनियर आहे, मी ज्युनियर आहे, तर त्याने मला त्रास देणं, माझी सतत खेचणं, मला भयंकर हे सगळं चालू असतं. सो येस, हो, मी सिनियर असल्याचं दाखवतो पण ती कधीच मी ज्युनियर असं भासवत नाही. कारण की जान्हवीचा असा विश्वास आहे की प्रत्येक जण ही प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच असते, काही ना काही कारणामुळे तिच्यात तो वाईटपणा आलेला असतो. म्हणजे जेवढा विश्वास जान्हवीला आहे की ती राजेश शेळकेंना बदलू शकेल, तेवढाच विश्वास पण आहे की कोणी आलं तरी आम्हाला काही बदलू शकणार नाही. त्यामुळे ती गोष्ट खूप मजेशीर असणार आहे की कोण आता जान्हवी बदलणार का राजेश शिर्के बदलणार. आता या क्षणी तू निघून जाऊ शकतेस तुझ्या घरी. मी इथून जाणार नाही, हे घर माझं आहे, बदलून टाकेन मी हे घर. इथल्या माणसांच्या धारणा तूच उद्या म्हणशील बायको अशी हवी. मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. आज आपल्या सोबत दोन आपल्या नेहमी भेटीला येणारे लाडके चेहरे आहेत माझ्या सोबत. विकास पाटील आहे आणि गौरी देशपांडे. हाय, आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. थँक्यू. हाय, थँक्यू. आणि म्हणजे मालिका सुरू झाली बायको अशी हवी, प्रोमोज येत होते आणि उत्सुकता वाढली. अखेर मालिका आता सुरू झाली आहे. विभास म्हणून आणि जान्हवी म्हणून आमच्या भेटीला येत आहेत. मस्त चाललंय सुरू. कसं वाटतंय आता जसं हळूहळू कथा उलगडत चालली आहे, हळूहळू गोष्टी उलगडत आहेत, तुम्हाला कसं वाटतंय सध्या? खूप भारी वाटतंय कारण जसं आता तू म्हणालीस प्रोमोज तेव्हापासूनच एक एक्साइटमेंट होती लोकांमध्ये सुद्धा, आमच्या मनात सुद्धा की काहीतरी एक वेगळा विषय घेऊन यायचा प्रयत्न केला होता. लोकांनीही त्यांना पण असं थोडस वाटलं की अरे प्रोमोज बघून हे काही, पण हा एक गोष्ट नक्की अशी होती की वेगळं काहीतरी येत आहे हे आम्हाला सांगायचं होतं. आणि ते खूप त्याने रिसीव्ह केलं लोकांनी, ऑडियन्सनी, आणि त्याच्यामुळे खूपच आनंद होतोय की आपण काहीतरी वेगळं करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आणि तितक्याच पॉझिटिव्हली जेव्हा लोक रिसीव्ह करतात तेव्हा नक्कीच एक समाधान असतं, एक आनंद असतोच आता आम्हाला दोघांनाही वाटतोय. आणि आम्हाला करताना सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे. जसं तू म्हणालीस की वेगवेगळी वळणं येत आहेत, कथा पुढे जशी जाते काही गोष्टी उलगडत आहेत, तर ते उलगडणं आमच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा पण आम्हाला खूप धम्माल वाटते. आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सुद्धा एक एक्साइटमेंट असते. सो येस, वी आर व्हेरी एक्साइटेड. नक्कीच, जसं तू म्हणालास की विकास हळूहळू गोष्टी तुम्हाला मन कळत आणि तुम्ही सुद्धा एक्साइटेड आहात, पण नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करतोय. अनेकदा असं होतं की नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करण्याची वेगळी वेगळी आव्हानं असतात आणि मग जेव्हा आपण ऑलरेडी हिरो म्हणून एस्टॅब्लिश असतो तेव्हा मध्येच नेगेटिव्ह कॅरेक्टर, तर कसं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ऑफर झाला तेव्हा काय नेमकं विचार होता आणि काय एक्सेप्ट केलं? पहिल्यांदा जेव्हा विचारलं गेलं मला या रोलसाठी तेव्हा नक्कीच खूप आनंद झाला कारण एका वेगळ्या पद्धतीसाठी आपला विचार केला जातोय. कारण आतापर्यंत आपण ज्या पद्धतीची कॅरेक्टर्स मी केली होती ती जसं तू म्हणालीस हिरो आणि एक गुड बॉय अशी कॅरेक्टर्स होती, पण हे कॅरेक्टर थोडं वेगळी, तो हिरो असला सिरियलचा तरी सुद्धा त्याला एक ग्रे शेड आहे किंवा त्याचं वागणं जे आहे ते नॉर्मल हिरो सारखं नाहीये, ते थोडस निगेटिव्ह व्यक्तिरेखेकडे झुकणार आहे. खूप चॅलेंजिंग वाटलं एकतर आणि खूप आनंदही झाला की आपला या रोलसाठी विचार केला गेला, आणि ऍट द सेम टाइम थोडं दडपणही होतं की असं काही केलेलं नाहीये म्हणजे करताना सुद्धा, आणि लोकही आपल्याला अशा एका वेगळ्या रूपामध्ये बघितलं नाही तर ते कसं रिसीव्ह करतील हे सुद्धा थोडं टेन्शन होतं. बट फॉर्च्युनेटली सगळं छान झालं, लोकांनी खूप छान रिसिव्हही केलं, करतानाही खूप मजा येते आणि याच्या पुढेही ते कॅरेक्टर खूप छान पद्धतीने पुढे जाणार आहे. सो ओव्हरऑल हॅपी. गौरी, तुला मला विचारायचं वाटतं की जेव्हा ऑफर झालं किंवा जेव्हा हे सगळं ऑडिशन वगैरे झालं असेल आणि जेव्हा कळलं की नाही आता जान्हवी साकारायची आहे, तर गौरी आणि जान्हवी कशा वेगळ्या, म्हणजे कशा अपार्ट आहेत किंवा कशा सेम आहेत, कसं सगळी तयारी केली फक्त? तर जेव्हा जान्हवी साकारायची कळल्यावर पहिली रिएक्शन खूप आनंदाची आणि एक्साइटमेंटची होती. आणि शिवाय मला खूप छान माझं कॅरेक्टर समजून सांगण्यात हॅलो, म्हणजे आमचे जे डिरेक्टर सर आहेत, वीरेन सर आहेत, गणेश सर, या सगळ्यांनी खूप छान पैकी त्या व्यक्तिरेखेविषयी मला सांगितलं.
आणि खूप काही जान्हवीच्या आणि गौरीच्या पर्सनॅलिटीज मधल्या म्हणजे त्यांच्यातलं साधर्म्य आणि वेगळेपणा बऱ्यापैकी पटकन मला कळला. सो मला वाटतं की जान्हवी खूप रिलेटेबल आहे आपल्या सगळ्यासाठीच म्हणून, आणि आपल्या प्रत्येकीत जान्हवी आहे असंही मी म्हणेन. आणि आय गेस जान्हवी जे फरक आहेत, अर्थात जान्हवी बेटर आहे त्या बाबतीत गौरीपेक्षा, तर ते कुठेतरी मी माझ्या व्यक्तिमत्वात आणायचा प्रयत्न करते एवढंच मला म्हणता येईल त्यावर. त्याचसोबत आता हे सगळं ऑन स्क्रीन झालं, म्हणजे आता जे रंगणार आहे जे सगळं होत आहे ऑन स्क्रीन, तर तुमचं काय आता पटत नाहीये, फारे दिसतंय, म्हणजे एकमेकांसमोर ऑपोजिट उभे राहिलाय. ऑफ स्क्रीन कशी आहे तुमची केमिस्ट्री, म्हणजे मेकअप रूम मधली धमाल किंवा सेटवर कसं असतं, सीन्स करताना किती मदत होते एकमेकांची, काय असतं नेमकं माहोल? तू 5 5 मिनिटं आधी जर कॉल केला आपला कॉल, तर तुला अगदी कळलं असतं काय चालतंय इथे मेकअप रूम मध्ये. धमाल असते. मला वाटतं की आम्ही टॉम अँड जेरी सारखे असतो, भांडतो खूप, खूप चांगल्या विषयांवर चर्चाही करतो, क्रिएटिव प्रकारची देवाणघेवाण बरीच करतो. म्हणजे मिळालेल्या वेळात एखादी चांगली कथा वाचणं, एखादं चांगलं राईटअप एकमेकांना वाचून दाखवणं, किंवा एखादी गोष्ट शेअर करणं, एखादा अनुभव, तर ह्या लेवलला सुद्धा ते बॉन्ड, मजा मस्ती, म्हणजे तो सिनियर आहे मी ज्युनियर आहे, तर त्याने मला त्रास देणं, माझी सतत खेचणं, मला भयंकर, हे सगळं चालू असतं. सो येस. हो, मी सिनियर असल्याचं दाखवतो, पण ती कधीच मी ज्युनियर असं भासवत नाही. आणि ती मी सांगितलेलं कुठलंही काम ती करत नाही. पहिले दिवस केलं होतं, त्याच्यानंतर त्याचं म्हणजे थांबेच ना तो, मलाच नाही तो सगळ्यांनाच कामं सांगतो पण मी ऐकायचं नाही असा मी पण ठरवतो. ओव्हरऑल तेच आहे की तुम्ही विभास नवीला जसं स्क्रीनवर बघताय तसं अजिबात तसं नाहीये. अजिबात खूप नाही. छान मैत्री आहे, खूप छान बॉन्डिंग आहे, खूप छान धमाल होते. आणि मग जेव्हा सीन करायची वेळ येते तेव्हा तितकेच सिरियसली, तितकेच सिन्सिअरली मी दोघे परफॉर्म करतो. सो ओव्हरऑल खूप मजा येते. येस. एम श्योर मला आता कळलेलं की ऑन स्क्रीन जशी तुमची थोडीफार चालू आहे टॉम अँड जेरी, म्हणजे वेगळं आहे पण बिहाइंड द सीन सुद्धा छान टॉम अँड जेरीची मैत्री अशीच फुलत राहू दे, फुलत राहू दे. पुन्हा एकदा मालिकेकडे येते, तर मालिकेत जे सध्या सुरू आहे की आता खूप मोठा ड्रामा घडणार आहे, खूप मोठा ट्विस्ट घडणार आहे, विभास आणि जान्हवीच्या आयुष्यात काहीतरी मोठं वळण येणार आहे, हे सगळं मी पाहतोय, तर काय नेमकं असणार आहे प्रेक्षकांसाठी पुढे, काय घेऊन येणार? हो, ट्विस्ट जसं तू म्हणालीस खूप मोठा ट्विस्ट असतोय, कारण आतापर्यंत जी गोष्ट चालू होती की ज्याच्यामध्ये जान्हवीला काहीच माहित नव्हतं की विभासने तिच्याशी कशासाठी लग्न केलंय, आणि तो ते जे एक मोठं सिक्रेट होतं विभासचं ते आता जान्हवी, त्यामुळे आता कुठेच काही कुठली लपवाछपवी नाहीये, किंवा कुठेच खोटं बोलणं किंवा खोटं वागणं असं राहिलेलं नाहीये. जे काही आहे ते समोरासमोर होत आहे. आता जान्हवीलाही माहिती आहे की विभाससाठी लग्न केलं होतं, त्याने आपल्याला इन म्हणजे फसवलं आहे. आणि विभासलाही ज्या गोष्टीसाठी तो त्यांनी लग्न केलं होतं जान्हवीशी, ती गोष्ट त्याच्या हातातनं गेली आहे. त्यामुळे तोही एका वेगळ्या, स्वतः ह्या दोन कॅरेक्टर्स मध्ये आपण म्हणूया की एक तणाव आहे, खूप तणाव. हा तणावपूर्ण सिच्युएशन आहे. आणि जान्हवीने आता ठरवलंय की तू काही म्हणलं तरी मी इथून जाणार नाहीये, तुझ्या घरीच राहणार आहे. सो ती घुसमट आणि त्या टेन्शन मध्ये सुद्धा म्हणजे त्यांचं नातं कुठे फुलायला सुरुवात होते का, ती म्हणते की सगळ्यांना मी बदलणार आहे, तर ती कशा प्रकारे बदलते, तर ह्या गोष्टी आम्हालाही करायला मजा येणार आहे आणि तुम्हालाही डेफिनेटली बघायला मजा येईल. सो येस, ते हळूहळू एपिसोड वाईज कळत जाईल काय होणार आहे पुढे. मग राजेश शिर्केंना बदलू शकेल का जान्हवी, काय वाटतंय? म्हणजे ही उत्सुकता आमच्या मनात आहे की हो, का नाही बदलू शकणार, कारण की जान्हवीचा असा विश्वास आहे की प्रत्येक जण ही, प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच असते, काही ना काही कारणामुळे तिच्यात तो वाईटपणा आलेला असतो. सो चांगुलपणा ओळखून त्याची जाणीव करून देऊन ती नक्कीच सगळ्यांना बदलू शकेल. म्हणजे जेवढा विश्वास जान्हवीला आहे की ती राजेश शिर्केने बदलू शकेल, तेवढाच विश्वास पण आहे की कोणी आलं तरी आम्हाला काही बदलू शकणार नाही. त्यामुळे ती गोष्ट खूप मजेशीर असणार आहे की कोण आता जान्हवी बदलणार का राजेश शिर्के बदलणार. सो बरोबर, असंही असू शकतं की जान्हवीच राजेश शिर्क्यांसारखी होते, असंही असू शकतं. हो,
त्यामुळे नवीन येणारा आम्ही सगळं फार खूप खेळती आहे असंही सांगता येत नाही बघू नक्कीच शकत. फार उत्सुक आहोत आम्ही आता हे सगळं कसं खुलणार आहे. मालिकेबद्दल तर सुरू आहे, तर आता मला एवढंच विचारायचं की बायको अशी हवी. आता विकासला तर बायको कशी हवी, त्याचं आयुष्य खऱ्या आयुष्यातलं त्याला बायको कशी हवी हे म्हणजे त्याला तरी कळलेलं आहे. पण तरी समजा असं जर असेल की बायको अशी हवी आणि 5 गोष्टी जर असतील तर त्या विकास कोणत्या असतील, आणि गौरी तुझ्यासाठी नवरा असा हवा असं असेल तर त्या 5 गोष्टी कोणत्या असतील? माझ्या बायकोमध्ये 5 गोष्टी. पहिली तर गोष्ट हीच आहे की तिला मी आवडणं गरजेचं आहे, कारण ते बेसिक हे आहे की मी माझी पर्सनॅलिटी माझ्यातल्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी ते तिला आवडल्या पाहिजेत, तिचं प्रेम असलं पाहिजे माझ्यावर बेसिकली, आणि माझंही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं गौरीने सांगितलं ते मी मजेत सांगतोय की मी सांगितलेली कामं ते कामं तिने केली पाहिजेत, आणि मी असं नाही की मीच फक्त काम सांगणार आणि ती करणार. माझं विकास असं म्हणून म्हणणं आहे की विभास म्हणून विकास विकास म्हणून सांगतोय मी. आणि बायकोची बायकोने जर मला एखादं काम सांगितलं तेही मी तितक्याच प्रामाणिकपणे ते करेन. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट असावी ती वागण्या बोलण्यात ज्या काही गोष्टी आहेत, किंवा ओव्हरऑल सगळ्या लाईफ सिच्युएशन मध्ये ट्रान्सपरंट खूप महत्वाची असते. ट्रान्सपरंटीने असावं, तिचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असेल तर मला खूप आवडेल, कारण मला कायम असं म्हणूया आपण हसत खेळत राहायला आणि त्या झोन मध्ये राहायला खूप आवडतं. सो तसं जर असेल तर आम्ही खूप छान एकमेकांची कंपनी एन्जॉय करू शकतो. आणि झालंय सगळं, हा 5 गोष्टी झाल्या ना की नाही, 4 झाल्या अशा तुला मिळाले असं म्हणते. हो, या सगळ्याच गोष्टी फॉर्च्युनेटली माझ्याकडे आहेत, म्हणजे माझ्या बायकोच्या थ्रू मला मिळालेल्या आहेत. आणि येस, बायको अशी हवी ज्या मी गोष्टी सांगितल्या. नवरा असा हवा, प्रामाणिक आणि सच्चा, हा म्हणतो तसं नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी जपणारा, पेशंट कारण की मी नाहीये, शांत स्वभावाचा हवा असं, विचार करणारा हवा, म्हणजे ती विचार करण्याची पद्धत आणि ती फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला हवी असं मला वाटतं. काहीतरी भरभरून आपण म्हणतो ना 2 AM 3 AM टॉक्स, तर ते कुठेतरी समजणारा हवा, आणि आताही बोलत असेल तर बेस्टच. आणि म्हणजे ह्या कंपल्सरी गोष्टी ह्या आहेत आय गेस. मग काय, वेल एज्युकेटेड, वेल मॅनर्ड. तो कोणी ऐकत असेल तर प्लीज गौरीने बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतील, तर हे पॉइंटर्स प्लीज नमूद करून घ्या. गौरी तर की बायको अशी हवी तर या गोष्टी हव्या आहेत, तर शुअर तुला सुद्धा नवरा असा हवा, लवकरच तसा हवा तसा मिळो. सो येस, थँक्यू सो मच विकास, पण असं मिळो याबद्दल थँक्यू. नक्कीच नक्कीच, आय एम व्हेरी मच शुअर असेल असा. सो येस, थँक्यू सो मच विकास आणि गौरी अशा पद्धतीने कनेक्ट होण्यासाठी, छान गप्पा मारण्यासाठी. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगावं? प्रेक्षकांना हेच सांगू इच्छितो की आतापर्यंत जसं जेवढं प्रेम तुम्ही आमच्या मालिकेवर, विभास जानवीवर आणि आमच्या अख्ख्या फॅमिलीवर करत आलात, तसंच प्रेम यापुढेही करत राहा. आम्ही आमचा प्रयत्न हाच असेल की एक खूप छान गोष्ट तुमच्या समोर करू, आणि गोष्ट सादर करत असतानाच एक मेसेज देण्याचाही प्रयत्न आहे जो अंडरलाईन आम्ही या गोष्टीद्वारे करायचा प्रयत्न करतोय. सो येस, अशीच आमची मालिका बघत राहा, आमच्यावर प्रेम करत राहा आणि हॅपी. हा, आपली बायको अशी हवी सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त आपल्या कलर्स बघत राहा. नक्कीच, तुम्ही दोघं काळजी घ्या, सेफ राहा, पुन्हा भेटू. थँक्यू सो मच, थँक्यू.